पुणेकरांचं श्रद्धास्थान असलेल्या दगडूशेठ गणपती आपल्या सर्वांना परिचित आहे. दुसरी दगडूशेठची ओळख म्हणजे सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम. यंदासुद्धा मंडळाने समाजाचे आरोग्य चांगले राहावे, आनंदी राहावे यासाठी अतिरुद्र गणेश याग केलेला आहे. ह्या यागाबद्दल आपल्याला माहिती देतात मंडळाचे कोषाध्यक्ष महेशराव सूर्यवंशी, त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. सर, काय सांगाल या यागाबद्दल? आपल्याला माहिती आहे आपल्या श्रावण मासामध्ये अनेक धार्मिक विधी हे आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत आणि त्यामुळे आम्ही मंदिरामध्ये अतिरुद्र महायज्ञ हा आम्ही आयोजित केलेला आहे. याला जवळजवळ 125 ब्रह्मवृंद हे दररोज येत असतात. दुपारी 1 ते 7 वाजेपर्यंत हा विधी सुरू असतो आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण घरी आपल्या लघुरुद्र करत असतो, त्यानंतर महारुद्र करत असतो 1 आठवड्याचा, आणि असे 100 महारुद्र झाल्यानंतर 1 अतिरुद्राचं आयोजन होतं. इतकं मोठा व्यापकता ह्या अतिरुद्र महायज्ञाची आहे. याच्यामध्ये 11 दिवसाचा हा विधी आहे. 9 सप्टेंबरपर्यंत हा अतिरुद्र महायज्ञ मंदिरामध्ये हा संपन्न होणार आहे आणि खूप मोठ्या प्रकारे याचं आयोजन हे आपण केलेलं आहे आणि भक्तांनी अवश्य आपल्या माध्यमातून महादर्शनाचा लाभ घ्यावा. आणि ह्या रुद्रासाठी जी काही लागणारी सामग्री आहे, नद्यांचं पाणी असेल किंवा अन्य सामग्री, ही कशी आणली, कुठून आणली? भारतातल्या सगळ्या प्रमुख नद्यांचं जल या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे. जी सामग्री आहे ती बरेचसे आपले भक्त हे यथाशक्ती आपल्या देणगीतनं दानातनं देत असतात, कारण श्रावण मासामध्ये दान देणगीचं महात्म्य हे सांगितलेलं आहे. त्यामुळे आम्ही भाविकांना देखील याच्यामध्ये सहभागी करून घेतलेलं आहे. त्यामुळे ह्याच्या लागणारे सर्व साहित्य या यज्ञाचं हे बरंचसं भाविकांच्या देणगीतनं आणि मग त्यानंतर जे आवश्यक आहे ते ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही करून याचं आयोजन केलेलं आहे. ఆయన మాట్లాడుతున్నారు.